पाटील गाव हिवरगडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील शेतकरी असून हे माझं शेत हिवरगडा शिवारामध्ये आहे। गट नंबर 545/1 मध्ये हे मी जे शेडनेट हाऊस पोखरा योजनेमधून घेतलेलं आहे त्याचा मी लाभ घेतलेला आहे पोखरा योजनेचा। ते हे जे आमचं जे शेडनेट हाऊस आहे ते 40,000 स्क्वेअर मीटरचं आहे म्हणजे 1 एकरचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला गव्हर्नमेंट पूर्ण 100% अनुदान म्हणजे 80% अनुदान दिलेलं आहे। जवळपास 17-18 लाख 21 लाख रुपये खर्च झाला आमचा पण गव्हर्नमेंटनं आम्हाला त्याच्यात 80% अनुदान आम्हाला मिळालेलं आहे। आणि याच्यामध्ये आम्ही भाजीपाला काकडी असे काही जे नगदी पिकं आहेत ते आम्ही त्याच्यातून घेत असतो। आता मागचं पीक आम्ही काकडी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये समजा आम्हाला लॉकडाऊन पिरियडमध्ये काही जास्त नफा मिळाला नाही पण तरी आम्हाला ते परवडलं। पण आता आमचं नियोजन त्याच्यामध्ये डोबळे मिरचीचं आहे शिमला मिरची ते आम्ही लागवड करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करून त्याच्यामधून आम्हाला जास्तीत जास्त कसा नफा मिळवता येईल याच्यासाठी आम्ही वर्षातून किती उत्पन्न घेऊ शकतो। वर्षातून 3 पिकं घेऊ शकता साहेब तुम्ही वर्षातून 3 पिकं खर्च वजा उत्पन्न किती आपला नफा किती असतो त्याच्यात बघा। आणि कसं आहे आता हे पोखरा योजना आहे तर शेतकऱ्यासाठी ते आता जे शेडनेटमध्ये जे आम्ही पिकं घेतो त्याच्यासाठी तुम्हाला मल्चिंग पेपरसाठी अनुदान मिळतं रोपं घेण्यासाठी अनुदान मिळतं जे जवळपास तुम्हाला मल्चिंगचं एक तुम्हाला 25 बेडचं तुम्हाला मल्चिंग मिळतं तुम्हाला त्याची आणि रोपाची किंमत अशी जर धरली तर 40-45 हजाराचं अनुदान पण त्याच्यात मिळतं शेतकऱ्याला। इतर शेतकऱ्यांना काय म्हणजे या विषयावर ही योजना इतकी फायद्याची साहेब शेतकऱ्यासाठी की याच्यामध्ये शेतकरी उपाशी मारणार नाही आणि जे वातावरण जे काही रोगराई पसरते तिला संरक्षित शेती म्हटलं जातं। ही शेती शेतकऱ्याच्या अतिशय फायद्याची आणि वर्षभर नगदी रोकड मिळून देणारी शेती ही इतर शेतकऱ्यांनी याचा फायदा इतर शेतकऱ्यांनी याचा 100% लाभ घ्यावा। आणि कसं आहे जर तुम्हाला तुमचं राहणीमान जर बदलायचं असेल ते अशा शेतीमधून तुम्हाला चांगले इन्कम तुम्हाला सेट करू शकता। आंबिलोड शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच सुद्धा आपल्या सुनबाईत आहेत। तर आमच्या गावाला शासनाकडनं पोखरा योजना मिळालेली आहे तर त्याचा काही कालावधी गेलेला आहे परंतु अजून कालावधी भरपूर आहे तर आम्ही त्याच्यातनं ठिबक वगैरे याचा आम्ही अनुदान किंवा आम्ही लोकांना त्याचा शेतकऱ्यांना फायदा देतोच आहोत। परंतु असं बी आमच्या डोक्यामध्ये आलं की बा पॉली हाऊस किंवा शेडनेट याच्याकडेही आपण वळूया त्याच्याकरता आम्ही आज अभ्यास दौरा काढलेला आहे आणि शेजारीच आमचा हिवरखेडा गावालाही पोखरा योजना आहे तर आमचे शरद सुरवळकर साहेब रुपेश निराळे साहेब
आणि शेतकरी सुद्धा आपले मला वाटतं ते काय त्यांचं नाव हेमन भाऊ विजय भाऊ हेमन पटेल धारक शेतकरी त्यांच्या स्पॉटवर आम्ही गेलो आणि तिथे शेरण्याची स्वतः पाहणी केली आणि त्याचं मार्गदर्शन साहेबांचं आमचं आणि सर्व जी आमची समिती आहे ती प्रत्यक्ष पाहणी केली आणि असं लक्षात आलं की थोड्या शेतीमध्ये आपण जास्त फायदा घेऊ शकतो आणि गव्हर्नमेंटचं जर आहे ही योजना एकदा आली आणि गेली की म्हणतं आपण काही त्याच्यावर आपल्याकडे इलाज नाही त्याच्याकरता शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असंही आम्ही आमच्या गावकऱ्यांना आवाहन करतो आहे आणि करणार त्याच्याकरता आम्ही मेहनतही घेतो आहे आमचे बाळू भाऊ भानुदास भाऊ ग्रामसेवक साहेब असे आमचे सरपंच उपसरपंच ही सर्व मंडळी त्याच्याकरता आम्ही त्याच्याकरता खूप आम्ही वेळ देतो आहे आणि जास्तीत जास्त गावाला आम्ही कशी योजनेचा लाभ देता येईल त्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत एवढं बोलून मी माझे राहुल सोडकर कृषी सहाय्यक युरकडा बुद्रुक माड शासन कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेडनेट हाऊसच्या आज आपल्या दौऱ्यावर शेतकऱ्यांचा आयोजित केला. आम्ही कृषी संजीवनी समिती आलेली होती दौऱ्यासाठी समितीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शांतता संपलेल्या गेल्या सर्व बाबतीत शेडनेटमध्ये काय आमदार असतं किती खर्च मर्यादा आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांशी चर्चा केली गेली. आमच्या कृषी विभागामार्फत आज आतापर्यंत या युरखडा गावामध्ये 2 शेडनेट हाऊस कम्प्लीट झालेले तिथं शेडनेट हाऊस सुरू केलेलं आहे विजय पाटलांचं त्याची सुद्धा त्याची पाहणी केली फाउंडेशन वगैरे आणि आज एकूण शेतकऱ्याचे योग्यपणसाठी पाहता उत्पादन क्षमता वाढण्यासाठी एक सुरक्षित शेती म्हणून उपाय म्हणून हा शेनेट प्रकल्प दिलेला आहे. त्याची खर्च मर्यादा जवळपास 28 लाखापर्यंत आहे आणि आमदाराला 50% येतो. आम्ही दोन शेतकऱ्यांना जवळपास 18 लाख 17 हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही आमदारापर्यंत इथेच केलेलं आहे. भविष्यामध्ये अशा अजून योजना आहेत बाकीच्या ठिबक आहे फळबाग लागवड आहे त्यानंतर गाळूड युनिट आहे मधमक्षा पालन आहे अशा विविध योजना आमच्या त्या कोकरा योजनेमार्फत चालू आहेत. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आम्ही आमच्या कृषी विभागाला आवाहन करतो.